नाशिकच्या सुरगाणा तालुक्यामधील अनेक गावांमध्ये आजही भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून आदिवासी बांधवांना हंडाभर पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागतीय. पळसन या गावातील 30 फूट खोल असलेल्या सार्वजनिक विहिरीमध्ये टँकरद्वारे पाणी टाकलं जातं. पाणी टँकर खाली होताच शेकडो लोकांचे हंडाभर पाणी घेण्यासाठी एकच झुंबड उडते. सध्या सुरगाणा तालुक्यामध्ये 42 गावांना पाणी टँकरनं पोहोचवलं जात आहे. उन्हाळ्यामध्ये कायमच टंचाईच्या झळा सोसणाऱ्या सुरगाणा तालुक्यातील गावांमध्ये कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था व्हावी अशी मागणी आदिवासी बांधवांकडून करण्यात आलेली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.